हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवित। मी जयसिंहसिंह चव्हाण, उपासना केंद्र चव्हाणवाडी। मला आलेला अनुभव, भात कापणीचे दिवस होते। आम्ही सहकुटुंब सहपरिवार भात कापणीसाठी बाहेरली रोजंदारीवर माणसं घेऊन भात कापणीसाठी गेलो होतो। त्यानंतर अचानक थोडा भात कापणीचा निम्मा वस्सा ओपा कापला आणि कापून चोप आमच्यावर बेडवरतीच चोपतात, त्यामुळे पट्टी अतरून आम्ही बेडवर चोपत होतो। अचानक आकाशात गडगडाट चालू झाला आणि अचानक पाऊस सुरू झाला। आम्ही लगबगीने सर्व भात झोडलेले गोळा केले आणि प्लॅस्टिक बारदांमध्ये भरायला चालू केलं। पटपट पट भरत 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 आम्ही बांधून एका ठिकाणी ते तळात थोडंसं भाताचं काड टाकलं आणि त्याच्यावर एकावर एक अशा थप्प्या रचत गेलो आणि शेवटी वरती थोडं पिंजराचं काड टाकलं आणि त्याच्यावरती पट्टी झाकली। आता म्हटलं आत काय पाणी जाणार नाही। असं झाल्यानंतर पाऊस काय थांबेना, 2 तास झालं वाट बघितली, पाऊस आता जाईल मग जाईल, पण पाऊस काय जायचं चिन्ह नाहीत। मग आम्ही घरी गेलो। घरी गेल्यानंतर जेवण चहा पाणी वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर वेळ झाली, दुपार पण होऊन गेली, त्यामुळं परत जाण्याला वेळ नव्हता। म्हणून आम्ही परत जाण्याचं कॅन्सल केलं आणि पाऊस पण काय बारीक बारीक असं चालूच होतं। त्यानंतर आम्ही काय गेलोच नाही। परत संध्याकाळी जोरात पाऊस झाला आणि अचानक जोरात पाऊस झाल्यामुळं पूर्ण वपा आमचा पाण्यानं तुंबून गेला। एवढा तुंबला की बांधावरून पाणी वाहू लागलं। त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन तो बांध 3 ठिकाणी फोडला आणि 3 ठिकाणी फोडून त्या ओप्यातलं पाणी बाहेर काढलं। बाहेर काढून आता म्हटलं जरा ऊन पडल्यानंतर ते भात आपण घरी घेऊन जायचं। थोडासा वेळ जाऊ दिला, 1-2 तास, आणि आम्ही वरची पट्टी काढली आणि पिंजराचं काड काढलं आणि भात न्यायला चालू केलं। आता म्हटलं भात आम्ही अशा ठिकाणी ठेवलं होतं गडबडीत की जिकडं सकल भाग होता त्या बाजूलाच थप्पी मारली होती। आता विचार केला की काय आता भात आपलं भिजलं असणार, काय बापू काय करतील ते। त्यानुसार आता म्हटलं 100% आपलं भात भिजणार, पण बापूंनाच विनवणी केली, बापू आता तुम्हीच काय करायचं ते तुम्हीच ठरवा, तुम्हीच यातून काय तो मार्ग काढा। त्यानंतर आम्ही एक एक थप्पी अशी काढत गेलो। आता म्हटलं भात आपलं भिजलं असणार, त्यामुळं आता काय घरी न्यायचं आणि पट्टीवरती उन्हात घालायचं, असं आम्ही नियोजन केलं। आम्ही एक एक थप्पी घरी घेऊन चाललो। वरची थप्पी उचलली, परत त्याच्या खालची उचलली। आता म्हटलं खालच्या तळातल्या 2 थप्प्यामध्ये पाणी शिरलं असणार। आम्ही 3 थप्प्या उचलल्या, 4थ्या थप्पीला आलो, तरी पण 4थी थप्पी आमची वाळलेली होती। परत शेवटची लास्टची जी थप्पी होती भाताची, त्या थप्पीत आम्ही उचलायला चालू केलं आणि त्यातलं बघतो तो काय, तेही थप्पी आमची पूर्ण वाळलेली होती। एवढंच नव्हे तर त्याच्या खाली जे आम्ही पिंजराचं काट टाकलं होतं ते पण वाळलेलं होतं आणि एवढंच नव्हे तर त्या पिंजराच्या खालची जमीन आमची सुकलेलीच होती। हा काय चमत्कार! मी विचार केला, बापू अंबज्ञ बापुराया, तू जे आम्हाला सहकार्य केलंस त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे, खूप खूप अंबज्ञ आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ।